पाव असा लेयरबद्ध असा मस्त हा उरलेल्या डाळ भातापासून पंजाबी नाश्त्याचा पदार्थ होतो पहा, खूप सुंदर अप्रतिम होतो। हेवी प्रोटीनयुक्त असा हा पंजाबी नाश्त्याचा पदार्थ। पहा गाईस, प्रत्येकाच्या घरात थोडी का होईना थोडं का होईना वरण भात हा उरतोच। पहा तर त्या राहिलेल्या उरलेल्या वरण भातापासून सुंदर असा हा तुम्ही हेवी प्रोटीनयुक्त असा हा पंजाबी नाश्त्याचा पदार्थ तुम्हीही घरी करू शकता। तर गाईस, तुम्हाला पंजाबी नाश्ता पदार्थाची रेसिपी तुम्हाला आजची शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यूअस पहा। तृप्ती आपले यूट्यूब चॅनल @तृप्तींग मेरे ब्लॉगवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। आणि हो गाईज, आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना। हे गुरुवार आणि आज आपण पाहत आहोत ते म्हणजे उरलेल्या वरण भातापासून हेवी प्रोटीनयुक्त असा हा पंजाबी नाश्त्याचा पदार्थ डाळ परोठे। अगदी अप्रतिम होतो पहा। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता बनवूयात मस्त असा हा हेवी प्रोटीनयुक्त असा हा पंजाबी नाश्त्याचा पदार्थ डाळ परोठे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पहा गाईस, इथे बटाटा घेतलेला आहे, हा भात उरलेला आहे, हा भात आहे आणि काय करायचं आहे, हा बटाटा आहे ना, हा बटाटा बॉईल आहे, अर्धा कच्चा बटाटा आहे हा बॉईल, हा ह्याच्यामध्ये किसून घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। पहा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे गव्हाचं पीठ मी ह्या मिश्रणात ॲड करते। सॉल्ट सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे। पहा इथे कसुरी मेथी ऍड केलेली आहे, ह्याच्यामध्ये अद्रक लसूण ऍड करायचा, मॅगी मसाला ऍड करायचा, हळद, लाल तिखट, हिंग, हा आहे सांबर मसाला, सगळं मिक्स करून घ्यायचं। आपण ह्याच्यामध्ये अजिबात पाणी ऍड करणार नाहीये, तूप थोडस ऍड केलं। हे जे वरण आहे माझ्याकडे रात्रीचं राहिलेलं, हे वरणातच मी हे पीठ भिजवणार आहे। ह्याला जवळजवळ एक 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे। आता आपण पहा अशा पद्धतीने हे मळून घेतलेलं आहे। एक पंजाबी पदार्थ आहे आणि त्यातल्या त्यात एक नाश्त्याचा पदार्थ आहे, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये तूप यूज करणार आहोत। त्यामध्ये ना तूप, पंजाबी लोक तूप खूप यूज करतात। पहा चॅनलवरती नवीन असाल ना, तुम्हाला असे एक मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि त्याचा स्वाद घ्यायचा असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। असा लाटून घ्यायचा आहे, असा लाटला की ह्याच्यावरती आपल्याला तूप लावायचं आहे, असं छान तूप लावायचं आणि परत इथे थोडस तूप लावायचं। पंजाबी लोक आहे ना तूप खूप खातात पहा, त्याच्यामुळे छान अशी मस्त आरोग्यदायी आहे। चौकोन असा हा डाळ परोठा लाटून घ्यायचा आहे।
आणि कधीतरी असा हा नाश्ता झालाच पाहिजे तो की नाही. तवा ठेवलेला आहे तापत, खूप तवा तापलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण हा परोठा शेकूया. गॅस थोडा आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये डाळ भात हा थोडा का होईना उरतोच पहा. तर तुम्ही अशा प्रकारे सकाळी सकाळी जर नाश्त्यासाठी असा परोठ्यांचा परोठ्यांचा पंजाबी परोठा पंजाबी पदार्थाचा असं सकाळी सकाळी नाश्ता केला ना तर पहा हेवी पराठा हेवी नाश्ता आहे, अप्रतिम आहे. म्हणून सकाळी सकाळी हा परोठ्यांचा नाश्ता करावा. आता अजून एक तुम्हाला मी करून दाखवते. पंजाब साईडला आहे ना असं सकाळी सकाळी हेवी नाश्ता होतो पहा परोठ्यांचा. थोडस पीठ आपण हे करून घेऊया. थोडासा इथं पण लावूया. असं केलं तरी चालेल. आता हा लाटून झाला आहे. आता पहा आपण जो तव्यावरती हा पुरवठा ठेवला आहे ना हे पहा. पहा गाईस सुंदर असे हे आपले परोठे मस्त असे झाले आहेत. हे पहा मस्त असे हे आपले परोठे झालेत. पहा कसे लेयर निघालेत. हे पहा सुंदर असे हे लेयरबद्ध परोठे झालेले आहेत. आता ह्याच्यावरती ना आपण छान असे मस्त असा आहे पहा किती सुंदर असा हा लेयर निघालेला आहे. बटर ॲड करूया. हा असा आपला उरलेल्या डाळ भातापासून हेवी प्रोटीन युक्त असा हा पंजाबी नाश्त्याचा पदार्थ डाळ परोठे तयार झालेला आहे. ह्या परोठ्यासोबत दही आहे वरती. परोठे गरम गरम आहेत आणि वरती लोणी असं सर्व केलेलं आहे. पहा पंजाबी लोकांचा हा प्रॉपरली नाश्ता असतो पहा सकाळचा. ती पण लोक पंजाबी लोक पण सकाळी सकाळी जर रात्रीचा डाळ भात उरला तर असं अशा पद्धतीने असं आहे परोठे डाळ परोठे करतात पहा नाश्त्यासाठी. एक हेवी असतो प्रोटीनयुक्त असतो पहा. तर आवडला का तुम्हाला आजचा हा उरलेल्या डाळ भातापासून हेवी प्रोटीनयुक्त असा हा पंजाबी नाश्त्याचा पदार्थ
डाळ परोट्याची रेसिपी आवडली का सर्वांना? आवडली अहो, मग वाट कसली बघताय? चला पटकन तुम्ही पण घरी नाश्त्यासाठी ट्राय करा. हा हेवी आणि प्रोटीनयुक्त असा हा पंजाबी नाश्त्याचा पदार्थ डाळ परोठ्याची रेसिपी. तुम्ही ह्याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा उरलेल्या डाळ भातापासून बनवलेला हेवी प्रोटीनयुक्त असा हा पंजाबी नाश्त्याचा पदार्थ डाळ परोठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. गाईज, अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असतील आणि त्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डी रे तृप्तिंग मिरे ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायलाही मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन पदार्थासोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा, स्वस्थ रहा. आधी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.